फक्त हंडाभर पाण्याची किंमत काय असू शकते आणि ती किंमत फक्त पैशात असू शकते का जीवनिशी सुद्धा? कारण बातमी नाशिकमधली आणि तिथे हेच चाललेलं आहे. हंडाभर पाण्यासाठी महिला आपला जीव धोक्यात घालतात. त्र्यंबकेश्वरच्या मेडघर किल्ला परिसरात भीषण पाणी टंचाई भासू लागली. एप्रिलच्या सुरुवातीलाच विहिरी कोरड्या ठाक झाल्यात. पाण्यानं तळ गाठल्यानं हंडाभर पाण्यासाठी महिलांना विहिरीत उतरावं लागतंय. विहिरीच्या दगडांना धरून महिलांना विहिरीत उतरावं लागतंय. पाण्यासाठी ही जीवघेणी कसरत रोजची झालेली आहे. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या आदिवासी पाड्यांवरचं हे चित्र आहे आणि अजून उन्हाळ्याचे 2 महिने जायचे आहेत. काय होणार हाच प्रश्न आहे. अरे बाबा, त्यांच्या पाया पडायचं राहिलं. जे लोक निवडून दिला त्यांच्या पायावर डोकी ठेवून लोटांगला घालून त्यांनी आमचा काहीच नाही म्हणतात. आम्ही निवडून आलो बस, हा राम राम. पण आम्ही असा लोटांगला घालीत आलो पण कोणी येत नाही पाहत नाही. आजोबा होते, आमचा पंजोबा होते, तशापासून ही परिस्थिती आमची अशीच आहे. भीती वाटते ना, भीती वाटते. पण मग पाणी नसल्यामुळं मग ते जावंच लागतंय ना. जीव परण गेला तरी चालत आहे पण पाण्या वाचून. आता बरंच वय आमचा केस पिकलं तसल्यापासून आम्ही असं पाणी पिऊन राहिले. भीती वाटत नाही का? आता भीती वाटत पण पाऊसच नाही. मग काय करणार आम्ही? पाऊस नसल्यामुळं मग पाणी देखील खूप गढूळ आहे. आता मग तसं बिसा पियतोय ना आम्ही. पाऊस दुसरा नाही, आम्हाला दुसरा पाणीच पियासाठी नाही तर मग काय करणार आम्ही? खाली उतरून भरावं लागतं. आम्हाला पाणी राहिलेलं नाहीये. रात्रीचं पण यावं लागतं. कधीपासून ही परिस्थिती झाली आहे? 2-3 महिन्यापासून. आता ही बरेच वर्षापासून परिस्थिती अशी आहे. इकडे पाणीच भेटत नाही आम्हाला. रात्रीचं पण यावं लागतं, पाणी भेटत नाही. कोणी पडत कोणाला काय होतं?